नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा माझ्या चॅनेलवर स्वागत आहे. आजचा दिवस रविवार, संडे फंडे, तर चला बघू आजची रेसिपी काय बनवी घेतली. आणि हो, पण रेसिपीचे बरोबर तुम्हाला डेकोरेशनचा व्हिडिओ पण बघायला भेटतील माझ्या चॅनेलवर. जर स्वस्त मस्त आणि एकदम सोप्या पद्धतीनं डेकोरेशन बनवायचं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनेलवर जाऊन सर्च करा. एकदम सोप्या पद्धतीनं शिकवायचा प्रयत्न केले. तर चला अगोदर रेसिपी कशी बनवी घेतली ती बघू. तर आज आम्ही इथे चिकन बनवत घेतलेलं आहे. तर आता आधी या चिकनला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊ. तर इथे मी कोथिंबीर घेतले, 3 मिरच्या, लसूण घेतलाय आणि 1 टोमॅटो. आणि इथे मी आधीच 1 कांदा कापून घेतला होता. तर आता आपण कलबत्त्यामध्ये बारीक यांना कुटून घेऊ आणि याची पेस्ट बनवून घेऊ. तर इथे आता आपली पेस्ट पण रेडी झालेली आहे. आणि इथे 1 टोमॅटो पण कापलाय मी आणि 1 बटाटाही कापलाय. तर इथे आपला चिकन धुवून झालेलं आहे. आणि एका साईडला आपण कढईमध्ये तेल पण तापत ठेवला होता. तर आता तेल तापलेलं आहे. तर त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घेऊ, किती आधी घालू. त्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून देऊ. नंतर लगेच त्यामध्ये कांदा टाकू. आता व्यवस्थित असा कांदा शिजवून देऊ. तर आता इथे आपण टोमॅटो कापलेला तो आता टाकू. इथे मी थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे मसाला घेतलाय. आता तो आपण यामध्ये टाकून देऊ आणि याला व्यवस्थित घातलू. दोन मिनिट असंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मसाला व्यवस्थित शिजवून द्यायचा आधी. धुतलेला चिकन टाकू. 1 बटाटा कापला होता तो पण टाकून देऊ लगेच आणि व्यवस्थित असं मिक्स करू. आता स्लो गॅसवर याला 5 मिनिटं असं झाकण देऊन शिजवून घेऊ. त्याच्यावर झाकण देऊ आणि नंतर थोडा पाणी टाकू. तुम्हाला एकदम सुका पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही थोडंच पाणी टाका, कारण चिकनला ऑलरेडी पाणी सुटते. मग जास्त पाणी टाकाल तर मग जास्त रस्सा होईल. तर 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघू. तर इथे बघा पाणी सुटलंय. तर आता यामध्ये थोडासा आपण पाणी टाकू. आता परत एकदा झाकण देऊ आणि याला स्लो गॅसवरच शिजवून देऊ. तर आपण इथे बघूया चिकन शिजलेला आहे का नाही. बटाटा तर शिजलेला आहे.
चिकन पण शिजत चाललेलं आहे, तर इथे आपण थोडासा वाटण टाकूया यामध्ये। तर इथे आपण थोडासाच वाटण टाकणार आहेत, वाटण टाकायची पण गरज नसते कारण आपण आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे ना। तर थोडासा वाटण टाकू कारण मग अजून ग्रेव्ही गाढ होईल। आता व्यवस्थित मिक्स करू। पुन्हा एकदा झाकण देऊ। कोथिंबीर वरतून टाकू आपण। आणि गॅस बंद करून देऊ। इथे आपलं चिकन रेडी झालेलं आहे। तर मित्रांनो, आपला सुक्का चिकन रेसिपी तयार होलेली आहे। तर चला जरा टेस्ट करून बघू कशी लागते। एकदम भारी झणझणीत। तर तुम्हाला यो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि अजून तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ती पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघायसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय।